नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक अतिशय सुंदर विचार देणारा ज्योती रानडे यांनी शब्दबद्ध केलेला हा प्रसंग. डिसेंबरच्या थंडीत सगळं पुणे लपेटलेलं होतं. त्या थंडीत निशाची सकाळची कामं उरकत नव्हती. गरम चहाचा कप घेऊन रजईत बसून राहावं असं वाटत होतं. सानवीला शाळेत पोचवायचं होतं आणि पुढे कामाला सुद्धा जायचं होतं. आजचं तिचं कॉलेजमधलं पहिलं लेक्चर 9 वाजताचं होतं, म्हणून रजईतून ती कशीबशी बाहेर पडली आणि तयार झाली. अगं सानू, चल ना पटकन आणि स्वेटर घाल ग, खूप थंडी आहे बरं का, निशा किचनमध्ये डबे भरत म्हणाली. आले ग, झालंच, असं म्हणत सातवीतली सानू तयार होऊन आली. सानूनं गुलाबी रंगाचा अनुमावशीनं स्वतःच्या हातानं विणलेला सुंदर स्वेटर घातला होता. अनु पण निशाच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. स्वेटर विणावे तर अनुनेच. सुरेख विण, प्रेमाचे धागे आणि मास्टरपीस बनवणारे हात. अगदी जवळच्या व्यक्तींना स्वतःच्या हातानं सुंदर स्वेटर बनवून देणाऱ्या अनुमावशीची सानवी फार लाडकी होती. अगं शाळेत जाताना दुसरा स्वेटर घाल ना, रोज मावशीने दिलेला नवा स्वेटर घातलास तर खराब होईल ना तो, निशा म्हणाली. काय ग, मला तर हाच स्वेटर सगळ्यात जास्त आवडतो आई, आणि यात थंडी नाही ग वाजत, असं म्हणत सानू गाडीत बसली. निशानं गाडी सुरू केली. पहिल्याच ट्रॅफिक लाईटला एवढी गर्दी कसली, असं म्हणत तिनं खिडकीतून डोकं बाहेर काढून दूरवर वाकून बघायचा प्रयत्न केला. सानू, ती गाडी बंद पडली आहे बघ, त्यामुळे सगळा ट्रॅफिक अडलाय. सानू मजेत गाणं गुणगुणत आजूबाजूला बघत होती. बाहेर तिच्याच वयाची एक मुलगी गजरे विकत होती. ती सानूच्या गाडीजवळ आली. तिच्या अंगावर एक मळका फाटलेला स्वेटर होता. तपकिरी रंगाची विटकी सलवार आणि पिवळट कमीज घातलेली ती मुलगी थंडीनं कुडकुडत होती. सानूला म्हणाली, ताई गजरा देऊ? सानूनं आईला विचारलं, आई गजरा घे ना तुला आणि अनुमावशीला. निशा म्हणाली, नको ग. पण सानूनं परत परत विचारलं, घे ना ग आई. निशानं पैसे काढून दिले आणि म्हणाली, बर घे 2 गजरे. सानूनं खिडकीची काच उतरवली, दे 2 गजरे. ती मुलगी खूप कुडकुडत होती. गजरे काढून देतानाही तिचा हात थंडीनं थरथरत होता. अतिशय कृशबांधा असलेली ती मुलगी फाटक्या चपला घालून गजरे विकत होती. सानूनं गजरे घेतले आणि पैसे दिले. जाईच्या फुलांचा हवाहवासा वास गाडीभर भरून राहिला. आई ग, तिला फार थंडी वाजतीये बघ, बिचारी. आई, ही थंडीची लाट कधी जाईल ग? आई, एक आयडिया आहे, मी तिला माझं स्वेटर देऊ, खूप जाड आहे तिच्या स्वेटरपेक्षा. सानू, हा स्वेटर तुला अनुमावशीने तुझ्या वाढदिवसासाठी स्वतः विणून दिला आहे ना, काय वाटेल दिला तू असा देऊन टाकलास तर? आपण तुझा दुसरा स्वेटर उद्या घेऊन येऊ आणि तिला देऊ. आई, आत्ता थंडीनं कुडकुडतीये ती. अगं उद्या ती इथंच थोडी दिसणार आहे आपल्याला. मी हा स्वेटर तिला देते आत्ता. मला वाईट वाटतंय ग तिच्याबद्दल, तू अनुमावशीला समजवून सांग. निशानं वळून लेकीकडे पाहिलं. सानूच्या डोळ्यातली कणव बघून तिला भरून आलं. बरोबर बोलतीये ही. ही कणव कधी शिकवून येत नाही, ती जपली पाहिजे आणि तिच्या विचाराचं कौतुकही केलं पाहिजे. क्षणभर थांबून ती म्हणाली, बरोबर आहे तुझं, तुला एवढं वाटतंय ना, मग दे तुझा स्वेटर, मी सांगेन अनुमावशीला. सानूनं खुश होऊन खिडकीची काच उतरवली. ती मुलगी शेजारच्या रिक्षामधल्या बाईला कुडकुडतच गजरा विकत होती. सानूनं तिला हाक मारली. ती उत्साहानं आली, ताई अजून हवेत गजरे? 6 गजरे उरलेत, तेवढे विकून मी शाळेला जाणार. सानूनं स्वतःचा स्वेटर काढला. हा नवाच आहे बघ स्वेटर, खूप जाड आहे, तो घाल म्हणजे कुडकुडणार नाही अशी. तिच्या डोळ्यात कमालीचा आनंद दिसला. तिनं तो स्वेटर पटकन घातला. स्वेटरची बटणं लावली, त्यावरून प्रेमानं हात फिरवला. चकचकीत बटणं, त्यावर सूर्याचे किरण पडताच ती चमकायला लागली. नवा कपडा घातल्याचा आनंद त्या कोवळ्या जीवाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. ताई, लई गरम आहे हा स्वेटर, आता 6 गजरे इकेपर्यंत नाही वाजणार थंडी. निशा म्हणाली, ते 6 गजरे दे मला. नाव काय तुझं? सुमन. ताई घ्या हे गजरे, असं म्हणून 6 गजरे तिनं निशाला दिले. निशानं पैसे दिले. मुलीनं हात जोडून 2 दा 2 दा नमस्कार केला आणि ती मुलगी हातानं टाटा करत वाहनांच्या दिशेतून गर्दी काढत नाहीशी झाली. सानू कौतुकानं त्या दिशेनं बघत राहिली. एका अकाली प्रौढत्वाला बालसुलभ आनंद मिळावा म्हणून वाहन रस्त्यात बंद पडलं असावं, कारण आता ट्रॅफिक घालायला लागली होती. आई,
तू हे सगळं अनुमावशीला आजच सांग. आपण चांगली गोष्ट केली आहे ना, मग का लपवायचं? हो ग, सांगूया आपण मावशीला. तिने सानूला शाळेजवळ सोडलं. सानू कुडकुडत शाळेच्या दारातून आत गेली. सानूची मैत्रीण आर्या तिला म्हणाली, हे काय स्वेटर नाही घातलास, किती थंडी आहे आज. सानू म्हणाली, सांगते. निशाचं मन सानूबद्दलच्या अभिमानानं भरून आलं. किती वेळा ही मुलं ट्रॅफिक लाईटला दिसतात, पण मन असं बधीर झालंय ना की काय करावं हे मनात येत नाही. आणि कधी मनात आलं तर रस्त्यात मध्येच कुठे थांबणार, म्हणून क्षणभर त्या लेकरांसाठी चुकचुकत सगळे आपल्या मार्गाला लागतात. पण सानूच्या संवेदनशील मनानं त्या परिस्थितीवर मार्ग काढला होताच. एका उदार मनाची आणि दयाळू अंतःकरणाची जोपासना आपण केलीच पाहिजे. खरं तर याचसाठी नाही का हा सगळा अट्टहास? काय मिळवायचं असतं आपल्याला शिक्षणातून? आयुष्यात माणसानं डॉक्टर इंजिनियर नाही बनलं ना तरी चालेल, पण एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम माणूस नक्की बनावं. संवेदनशील, सुसंस्कृत आणि सुविचारी. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.